चर्चा रंगते चार सख्य चोवीस या कथा संग्रहावर। चला तर ऐकूया चार सख्यांना। प्रारंभ कला अकादमीने आयोजित केलेल्या या चार दिवसाच्या महोत्सवामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करते, कारण आजचा पहिला दिवस आहे आणि पहिलंच सेशन आहे। तर मी संपदा जोगळकर कुलकर्णी, हर्षदा बोरकर, डॉक्टर निर्मोही फडके आणि डॉक्टर सोनाली लोहार या आम्हा चौघींच्या वतीने मी सगळ्यांचं स्वागत करते। अभिनय ते अध्यात्म हा कार्यक्रम ऐकायला उत्सुक आहात याची मला पूर्ण जाणीव आहे। चला त्या कार्यक्रमाकडे वळूया। आहात तसे जेव्हा तो सामान येतो ना की आपल्याला ऍक्ट नाही करावं लागत, लोकांसमोर आपल्याला दाखवावं नाही लागत, बाबा मी अशी खूप छान आहे, मला रागच येत नाही, मला अमकच येत नाही, ही सगळी नाटकं करावी लागत नाही। यू बिकम दॅट ऑटोमॅटिकली। किती वर्ष ऍक्टिंग करणार तुम्ही? ट्रू। किती वर्ष तुम्ही ऍक्टिंग करणार? की प्रेझेंट युअरसेल्फ द वे यू आर। पूर्वीची जी स्मिता जयकर होती, जी 30-35 वर्षापूर्वी जी होती ती मी विसरलीच आहे, पण ज्या काय अंधुक आठवणी येत आहेत, जर मी तशीच राहिली असते आतापर्यंत, माझ्यात जर ते परिवर्तन आलं नसतं आतापर्यंत, तर मी माझ्या आयुष्याचं काय वाटवण केलं असतं ह्याची कल्पना देखील मी करू शकत नाही। म्हणजे म्हणतात ना सूप टोचतं, तसं सगळं असून देखील आपलं माइंड आपल्याला कधीतरी अशा ठिकाणी घेऊन जातं आणि असं जाणवून देतं की आपल्याला एवढं दुःख आहे की असं दुःख कुणालाच नसेल। सातत्याने 8 वर्ष 20 वर्ष आमची संस्था जुनी आहे आणि त्यातलं 8वं वर्ष हे आमच्या महिला महोत्सवाचं आहे। त्यातले मागचे 3 वर्ष आम्ही आमची वनिता थोरात नावाची मैत्रीण जी आम्हाला सोडून गेली आमच्या संस्थेत, सोडून म्हणजे जिला काळाने खूप लवकर बोलवून घेतलं, तिच्या नावाने आम्ही गेली 3 वर्ष तिच्या स्मरणार्थ हा महोत्सव करतोय। आणि यावर्षी सुद्धा ऑनलाईन हा महोत्सव घेताना आम्हाला खूप आनंद होतोय आणि त्यात तुम्ही आलात। आमच्या सगळ्यांच्या मनावर अभिनेत्री म्हणून तुमचं राज्य आहेच, ते असेलच, पण तुमची एक वेगळी बाजू, कॅमेराच्या मागची बाजू, जी किती पॉवरफुल आहे आणि मला वाटतं सशक्त अभिनेत्रीपेक्षा जास्त पॉवरफुल ही बाजू आहे असं मला वाटतं। आणि तुमची मुलाखत ऐकून नक्कीच माझ्या अनेक मैत्रिणींना मित्रांना काहीतरी प्रेरणा नक्कीच मिळाली असेल आणि नैराश्यावर मात कशी करावी किंवा चक्राजना आपल्या कसं ऍक्टिव्हेट करावं, आपल्या शरीरातल्या या एनर्जी सेंटर्सना कसं ऍक्टिव्हेट करावं यासाठी नक्कीच या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला काहीतरी माहिती मिळाली असेल ही मला खात्री आहे। आज आपण लॉकडाऊन मधील अनलॉक त्या या अनलॉक झालेल्या आपल्या मैत्रिणींशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत। आज आपल्याला गप्पा मारायच्या आहेत 7 तारकांशी। या तारका आहेत डॉक्टर शुभा थत्ते, मानसोपचार तज्ञ आहेत त्या, यानंतर सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे, उद्योजिका उज्ज्वलाताई हावरे, लता तायडे, डॉक्टर अश्विनी देशपांडे आणि ग्रामीण भागातून शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आपलं आगळं वेगळं प्रसिद्ध करणाऱ्या ज्योतिताई देशमुख आणि ठाण्यातल्या ठाणे महानगरपालिकेच्या नगरसेविका नंदिनीताई विचारे आणि या सगळ्यांशी गप्पा मारणार आहोत आम्ही दोघे। या लॉकडाऊनचा फटका सगळ्याच क्षेत्रांना बसला, बांधकाम क्षेत्राला सुद्धा त्याचा फटका बसलाच। आणि यावेळेस असं झालं की जे मजूर होते त्यांनी मिळेल ती वाहनं करून किंवा पायी म्हणा कसंही ते आपलं गाव गाठायचा प्रयत्न। काय होतं की सुरुवातीला सगळे जण गोंधळलेले होते की नेमकं काय होत आहे, कोणालाच काही कळत नव्हतं। त्यामुळे आपल्याला दिसतंय की मनोबल जे त्या लोकांचं झालं नाही, ती लोक या आजाराला बऱ्यापैकी तोंड देऊ शकली, कारण ते सतर्क होती आजाराला तोंड देण्यासाठी, स्वतःला त्यांनी समर्थ केलं होतं। आणि आज आपल्याला दिसतंय की ज्या लोकांनी गेले 7-8 महिने स्वतःला आजारापासून बचाव स्वतःचा केला, याचाच अर्थ आपण आतापर्यंत जी काळजी घेत होतो ती काळजी योग्य होती आणि ती घेत राहणं आवश्यक आहे हे या लोकांना पटलेलं आहे। आणि प्रारंभाने आपल्याला ही सगळ्यांना संधी दिली एकत्र एका प्लॅटफॉर्मवर बोलण्याची, खूप खूप धन्यवाद। धन्यवाद सर्वांचे। हॅलो, समारोप होणार नाही, समारोप होणार नाही, कारण हा प्रारंभ आहे।
म्हणजे समारोप होणार नाही. तर प्रत्येकीच्या आयुष्यातला एक नवा प्रारंभ आपण इथून करूया आणि इथे थांबूया. नमस्कार, आपण लवकरच स्पर्धांना सुरुवात करणार आहोत. आजच्या पहिल्या स्पर्धांना. पहिली स्पर्धा आहे सुगम संगीत स्पर्धा. संपले स्वप्न ते शोधिसी का पुन्हा, ऐक वेड्या मना, ऐक वेड्या मना, ऐक वेड्या मना. पियावेन तरस तरम दिन तुरु तुरु उडती केस भूर भूर, डाव्या डोळ्या
बरबट ढळली तशी मावळत्या उन्हात केवळ्याच्या बनात नागी सळसळली बाई माझ्या अंगणात आई गोड सुगंधानं दरवळे असं म्हणत पौर्णिमेचे चांदणे हे शुभ्र शीतल पडले मंद वाहतात वारे सुगंधाने भारावले गर्द शेंदरी रंग पसरले जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले जखम जीवाची हलके हलके भरून यावी जखम जीवाची हलके हलके भरून यावी तसे फिकटले फिकट रंग ते मग ओसरले मावळतीला गर्द शेंदरी अहो आलमगीर दख्खन मध्ये उतरल्यापासून गेल्या 7 वर्षात एक रात्रही स्वारींच्या डोळ्याला डोळा लागलेला आम्ही पाहिलं नाही महिनोन महिने दिवस रात्र सहे घोड्यांशी दौड भूक नाही तहान नाही ऊन नाही पाऊस नाही पवित्र काळ सागरात जाऊन नाही काळ सागरात नाही काळ सागरात नाही सागराने तयार केलेल्या दारीच्या सागराला जाऊन गेली नाही देवी क्षमा कर गो मला क्षमा कर आज आपण अशाच दृकश्राव्य माध्यमातल्या 3 महिला पत्रकार महिला साथींशी आपण संवाद साधणार आहोत आता मला एक विचारायचंय की एक महिला पत्रकार म्हणून या क्षेत्रात येणं जास्त आव्हानात्मक असतं का विनय मॅडम हो मला असं नक्की वाटतं कारण बाहेर दिसताना तर खूपच ग्लिट्झी आणि ग्लॅमरस वाटतं हे सगळं आणि कुठेतरी असा समाजात एक समज पण असतो की तिला काय सोपंय किंवा तिला काय फार काही त्रास घ्यावा लागत नाही विनयाने आणि ह्यांनी सांगितलं की आम्ही अक्षरशः म्हणजे रस्त्याने चालताना म्हणजे आम्ही तेव्हा आता गर्मी होती तर एसी गाडीत बसणं पण मला असं खूप गिल्टी वाटायचं की आम्ही एसी गाडीत बसलोय तेवढ्या उन्हात आहे त्यांच्याकडे खायला काय नाही म्हणजे मला एक मुस्लिम काका भेटले त्यांच्या हातात फक्त ब्रेडची बॅग होती त्यांचा रोजा होता आणि त्यांची हाडं दिसत होती आणि मला अक्षरशः माझ्या वडिलांची आठवण आली स्क्रीनवर आल्यानंतर लोकांना असं वाटतं की अरे वा छान आहे हे मला पण करावं हे काय सोपं आहे आपण जाऊया असं जर कोणाला वाटत असेल तर कृपया इकडे फिरकू नका पण तुम्हाला जर तुम्हाला मेहनत करायची तयारी असेल तुम्हाला प्रचंड जिद्दीनं उभं ठाकायची जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही नक्की इकडे या म्हणजे मी प्रारंभ कला अकॅडमीच्या वतीने तुम्हाला तिघींचे खूप खूप आभार मानते आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्ही किती धडाडीने आणि निर्भय होऊन ही सगळी लढाई म्हणजे तुम्ही सुद्धा फ्रंट वॉरियर ज्याला म्हणतात ते डॉक्टर असो बाकीच्या अपील मधले तसेच तुम्ही होता खरोखर तुमच्या सगळ्याला आमचा सलाम मी पुनश्च तुमचे आभार मानते थँक्यू सो मच आम्हाला बोलावल्याबद्दल थँक्यू सो मच दर्शकांनो नमस्कार रेणुकाताई आजच्या ह्या प्रारंभ कला अकॅडमीच्या ऑनलाईन व्यासपीठावर मी तुझं मनपूर्वक स्वागत करते खूप खूप धन्यवाद अरू आणि महत्वाचं म्हणजे एक तर तुझं जितकं कौतुक करायचं तितकं कमी आहे खरंच कारण तू जो हा खटाटोप मी असं म्हणेन दरवर्षी करत असतेस
आणि महिलांसाठी खास हा आयोजित आयोजित करत असतेस कार्यक्रम, तो खूप मला कौतुकास्पद वाटतं. अरु, महत्वाचं म्हणजे आपण ज्या पद्धतीने घडतो आणि ज्या पद्धतीने आपण लोकांना भेटतो, त्यांचं आकलन करतो, हे एस्पेशली कला ह्या माध्यमात खूप महत्वाचं आहे. अगं, तू कुठे गेली होतीस? मी आपली बोलतच बसले म्हटलं. नेट कुठे गेली अरु? हो हो, The future's not ours to think. Kesara, sara, what will be, will be. आणि सगळ्या प्रेक्षकांचं तुझ्यावर मनापासून भरभरून प्रेम आहे, ते असंच वाढू दे. नेटफ्लिक्सच्या माध्यमातून निवडक का होईना तुझ्या सुंदर सुंदर मूवीज आम्हाला बघायला मिळू दे. आणि आमची रेणुकाताई अशीच राहू दे. ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि तुझी रजा घेते. थँक्यू, खूप खूप धन्यवाद अरु. थँक्यू, थँक्यू सो मच. आय एम स्पीचलेस. थँक्यू.